तहसीलदारांनी एका दिवसामध्ये 29 सभा केल्या, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय बारामतीकरांनी. कसा प्रचार आता प्रचार करता हा सगळा प्रतिसाद कसा मिळतोय आणि कशी मिळवतात? मी गेले 20 दिवस झालं प्रचार करते. प्रचार अतिशय चांगला चाललेला आहे आणि उदंड प्रतिसाद आहे. आत्ता मी सकाळपासून इथे रॅली केलेली आहे, तर तुम्ही बघताय की किती लोक आहेत. म्हणजे मी कोणालाही बोलवलं नाही, पण सगळ्या घरातून बायका, लहान मुलं, युवक, सगळे अगदी वयस्कर मंडळीसुद्धा येत आहेत आणि मला स्वतःहून सांगतायत की आम्ही दादांच्याच बाजूने आहोत. लाडकी बहिणीच्या योजनेचा कितपत फायदा होईल? मला वाटतं चांगला फायदा होणार आहे, कारण महिलांना फक्त सक्षमीकरण देणं गरजेचं नव्हतं, तर त्यांना स्वाभिमानसुद्धा देणं गरजेचं आहे. हे या माहितीच्या सरकारने केलेलं असल्यामुळे प्रत्येक महिलेला आज स्वतःचा पैसा असल्यामुळे एक स्वाभिमानाची जी जाणीव असते ती झालेली आहे आणि त्यामुळे महिला खुश आहेत. एकंदरीत या लाडकी बहीण योजनेचा फायदा आगामी निवडणुकीत होईल असं तुम्हाला वाटते का? झालं तर किती टक्क्यापर्यंत होईल? आगामी म्हणजे नक्कीच होईल. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना ही योजना अतिशय आवडलेली आहे. सगळ्यांची दिवाळी चांगली झालेली आहे. प्रत्येकाला म्हणजे ज्याला गरज आहे त्याला 1500 रुपयांनी खूप मदत झालेली आहे. अनेकांनी सांगितलं की आम्ही ह्या पैशामध्ये काय काय केलेलं आहे, कशी मदत झाली आमच्या संसाराला, मुलांची फी भरण्यापासून औषधं, काही अंगणवाड्यांच्या लोकांनी किंवा एका छोट्या छोट्या उद्योग काढलेले आहेत किंवा जो त्यांचा उद्योग असेल त्याला एक त्यांना मदत झालेली आहे. अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा होत्या, प्रत्येकाला वेगवेगळ्या त्यांनी त्याच्यातून गरजा भागवलेल्या आहेत. आणि मुळात म्हणजे एखादी आजी जेव्हा बँकेत जाते आणि बँकेत गेल्यानंतर तिला असं वाटतं की मी आयुष्यात बँकेत कधी आलेलीच नाही आहे, किंवा माझं स्वतःचं सुद्धा खातं नाही जे अनेकांची स्वतःची खाती पण पूर्ण आयुष्य गेली तरी नव्हती. आणि त्यामुळे त्यांना एक कुठल्या तरी एखाद्या जाणीवेनं की माझं आई आहे, माझ्या स्वतःचे पैसे मी खर्च करू शकते, ही जाणीव खूप महत्त्वाची. आणि ही ह्या सरकारने तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या महिला भगिनी दिल्यामुळे सगळ्या मला वाटतं मनातून खूप सुखालेले आहेत. साधारणपणे आतापर्यंत किती गावांचा दौरा केला आणि कसा प्रतिसाद? मी जवळजवळ एक 45 गावांचा दौरा केलेला आहे. वाड्यावस्त्या गावं बारामती तालुक्यातली आणि प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगला म्हणजे प्रतिसाद आहे. विरोधकांकडून वहिनी साहेब भावनिक असा प्रचार केला जातोय, जनता कितपत त्याला बळी पडेल? मला वाटतं बारामती तालुक्यापुरतं बोलायचं असेल तर बारामती तालुक्याची जनता खूप हुशार आहे, ती मतदानातून आपल्या दाखवून देणार आहे. बारामतीची लोकसभेची निवडणूक पवार कुटुंबाभोवती फिरली गेली, विधानसभेची निवडणूक देखील पवार कुटुंबाभोवतीच फिरली जाते, कसं बघता याकडे? यावेळेस परिस्थिती वेगळी आहे. दादांचं काम आहे आणि हे प्रत्येक जनतेच्या समोरचा विषय आहे. हा काय म्हणजे आख्या आहे की नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की बारामतीत काय घडलेलं आहे, कसं चेंज घडलेलं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा काय प्रभाव पडलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेला माहिती आहे आपल्याला काय करायचं आहे ते. अजितदादांच्या विरोधात आत्तापर्यंत जे उभे राहिले त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, आता काय होईल? आता बारामतीकर ठरवणार काय करायचं ते, त्याच्यामुळे तो सगळा निर्णय बारामतीकरांवरती आहे. या आधीच्या निवडणुका तुम्ही अनेक निवडणुकात प्रचार केला आणि ही निवडणूक कशी वेगळी वाटते तुमच्या दृष्टीने? मी जसा गेली 35 वर्ष कुठल्याही उमेदवार असलं की प्रचार करायची तशाच प्रकारचा मला अनुभव येते, कारण दादांच्या विषयीचा यावेळेसच्या जनतेचा कौल अतिशय उत्स्फूर्त आणि पॉझिटिव्ह आहे. काल अजितदादांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता ते म्हणाले मी ह्या दिवाळीला अजितदादांना मिस केलं. अर्थात कुटुंब आहे म्हटल्यानंतर सगळे एकत्र आम्ही असायचो केलं असेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.